और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें। महाविकास आघाड़ी के खिलाफ सड़क पर उतरेगी भाजपा। राज्य परिषद की बैठक में शीर्ष नेताओं ने लिया निर्णय। नेरुल में आयोजित भाजपा के राज्य परिषद में महाविकास आघाड़ी सरकार के खिलाफ सड़क पर उतरने और जनता के मुद्दों को लेकर संघर्ष करने की रणनीति तय की गई। बैठक के बाद मीडिया से रूबरू होते हुए भाजपा नेता विनोद तावड़े ने कहा कि महाविकास आघाड़ी की सरकार लोकतंत्र और सिद्धांतों का गला घोंटकर तैयार हुई है। सरकार की नीतियां दोगली हैं। किसानों से 7-12 कोरा करने का वादा हो या नौजवानों की नौकरी या विकास का मुद्दा, हर मोर्चे पर आघाड़ी सरकार फेल रही है। इसलिए भारतीय जनता पार्टी ने नई रणनीति के तहत सत्ताधारियों के खिलाफ सड़क पर उतरने और जनता को जागरूक करने का निर्णय लिया है। हालांकि तावड़े ने भीमा कोरेगांव के हिंसा की जांच NIA को सौंपने के निर्णय पर CM उद्धव ठाकरे की सराहना भी की और इसे महाराष्ट्र के सम्मान के लायक फैसला बताया। नवी मुंबईत होणारं भारतीय जनता पक्षाचं हे राज्यव्यापी अधिवेशन महाराष्ट्रातल्या बदललेल्या समीकरणाला धरून भाजप कशी प्रखर विरोधी पक्षाची भूमिका बजावेल याचं स्पष्ट चित्र उद्याच्या अधिवेशनात उभं राहील। शिवसेनेने भाजपबरोबर राहून जागा मिळवल्या आणि नंतर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर अभद्र युती केली। जनता हे पाहते कसा विश्वासघात शिवसेनेने केला आहे आणि लोकशाहीमध्ये आलेली भूमिका प्रभावीपणे बजावायची हेच भाजपचं धोरण आहे। त्यामुळे येत्या काळात भाजप प्रखर विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावेल आणि त्यासाठी आवश्यक असणारी सगळी रणनीती ही उद्याच्या अधिवेशनात ठरवली जाईल। नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। गणेश नाईक साहेब असतील, मंदाताई असतील, आमचे गरज साहेब अध्यक्ष असतील की रमेश पाटील असतील आणि त्यांच्याबरोबर 2500 कार्यकर्ते या व्यवस्थेत लागले आहेत। महाराष्ट्रातला आलेला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक जिल्ह्यातला तालुक्यातला उद्या नवी मुंबईचा पाहुणचार घेऊन पुढची रणनीती ठरवून आपल्या गावात जाईल आणि संघर्ष करेल हा मला विश्वास। नवी मुंबई महापालिकेत भाजपचे जे नगरसेवक गणेश नाईक साहेबांसोबत भाजपमध्ये आले आहेत त्यातले बहुतांश वगैरे कोणी पक्ष सोडत नाहीत। एक 2-4 अशा की ज्यांना तिकीट नाईक साहेब देतील की नाही शंका असल्यामुळे ते राष्ट्रवादीमध्ये जायचा प्रयत्न करत आहेत। आमच्याकडे त्यांचा पर्याय आहे, त्यामुळे गणेश नाईक साहेब, मंदाताई म्हात्रे, रमेश पाटील आणि गरज साहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महापालिका भाजप एक हाती जिंकेल हा आम्हाला विश्वास आहे। बता दें कि भाजपा की राज्य परिषद में दूसरे दिन राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा शिरकत करेंगे। यहां राज्य के सभी सांसद, विधायक और प्रांतीय पदाधिकारियों समेत कुल 12,000 कार्यकर्ता शामिल हो रहे हैं। इसे लेकर स्थानीय विधायक मंदाताई म्हात्रे ने क्या कहा, आइए वो भी सुन लीजिए। पहली बात तो हमारा सौभाग्य है बेलापुर मतदार संघ का कि महाराष्ट्र का राज्यव्यापी अधिवेशन बेलापुर मतदार संघ में हो रहा है। इसलिए मैं सभी नेताओं को पहले धन्यवाद देती हूँ कि आज इतना राज्य का बड़ा अधिवेशन 2 दिन यहाँ पर हो रहा है। दूसरी बात है, आने वाला जो चुनाव है उस चुनाव को हमें नहीं लगता कि कोई हमें चुनौती दे सकेगा, क्योंकि हम पहले से ही भारतीय जनता पार्टी यहाँ पर तैयार बैठी है और हमारे सब नगर सेवक है वो अनुभवी नगर सेवक है, लोगों की सेवा करने वाले नगर सेवक है जो रात दिन लोगों को मिलने वाले हैं। ऐसे नहीं कि कोई आया और उसको हम नगर सेवक बना लिया। इसलिए हमको बिल्कुल चिंता नहीं है महानगर पालिके की। हमारा एजेंडा भारतीय जनता पार्टी का नवी मुंबई महानगर पालिका में हमेशा लहरेगा। जबरदस्त तैयारी या परिषदेची जी आमच्या माध्यमातून सुरू आहे। माझ्या आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल की किती मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तयारी करतोय आणि आम्ही खरंच नशिबान आहोत। गेल्या 3 वर्षाच्या माझ्या तपश्चर्याचं एक खरं फळ आहे की मी वारंवार त्यांच्याकडे विनंती करत असतो की मला एक अधिवेशन द्या, मला एक अधिवेशन द्या, आमच्या नवमीची ताकद ही महाराष्ट्राला कळू द्या। आणि खऱ्या अर्थाने आज 3 वर्षात होणारं हे ही परिषद सगळ्यात मोठी आमची जी परिषद आहे ती नवंबरसाठी दिल्याबद्दल मी प्रदेशाच्या सगळ्या कार्यकारिणीचा असेल, प्रदेशाध्यक्ष आमचे दादांचा असेल, आमचे विरोधी पक्षनेते फडणवीस साहेबांचा आभार मानेन की एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला एक परिषद त्यांनी दिली आणि आम्हाला आमचं काम करण्याचं किंवा त्यांचा विश्वास संपत करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांना सगळ्यांचं अभिनंदन। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा गोष्टी होतच असतात, सगळ्याच पार्ट्या करत असतात, त्याचंच नेमकं हे हेरून आम्ही अधिवेशन घेतोय।
आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये जाताना भारतीय जनता पार्टी नवमध्ये कुठल्या प्रकारचं काम करते, कशा प्रकारचं काम करणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची काय स्ट्रॅटेजी असणार आहे याच्याविषयी उद्या सगळं समालोचन होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया.